नमस्कार सुप्स हेल्दी फूड कॉर्नरमध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिवाळीसाठी मी गावाकडे आली आहे, मग तुमच्यासाठी गावाकडची एक भाकरीची पद्धत तुम्हाला दाखवावी अशी वाटली, ती पण माझी आजी दाखवणार आहे. चला तर मग आजीला आपण भेटूयात. नमस्कार, आज मी चंदूरली भाकरी करून दाखवणार आहे. असे गावाकडे एक काटवट असते, म्हणजे खाली जी आता पीठ मळती आहे ना, ते त्याला काटवट म्हणली जाते. त्याला आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे ते चांगलं चाळून घेतलं आणि थोडं थोडं करत आपण ते पीठ छान मळून घेणार आहे. बघू शकता चुलीवरची भाकरी ना एकदम मस्त होते, एकदा जर खाल्ली तर नेहमी खावीशी अशी वाटती. थोडं थोडं पाणी करत ज्यावेळी छान मरदून घेतो ना, त्यावेळीच भाकरी छान मऊसूद होते आणि चवीलाही अप्रतिम अशी होते. बघू शकता छान आता आपलं पीठ हे मस्त आजीनं मळून घेतलेलं आहे, आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे. तोपर्यंत तिने चुलीवरती बिडाचा तवा त्याला म्हटला जातो तोही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि चुलीला थोडंसं ते जाळ ॲड करत ती छान आता पहिला भाकरी करून घेतीये मस्त थापून. प्रॉपर दोन्ही हाताने कशी करती आहे बघा, आणि असं जर केल्यामुळे चुलीवरची जरी भाकरी असेल तर तुटणार नाही आणि छान गोल अशी होते. तिकडे चुलीवरती आपण बिड्याचा जो तवा ठेवला होता तोही छान गरम झालेला आहे, त्याच्यावरती आता भाकरी आपण टाकून घ्यायची आहे. एक थोड्या वेळानंतर त्याला वरती असं पाणी हाताने लावून घ्यायचं. त्यानंतर आपण उलतणी जे आहे ते पलटून घ्यायची आहे. मस्त अशी भाकरी कसली एका साईडनी भाजलेली आहे बघू शकता, आणि त्याला दुसरी साईड आहे छान भाजून झाल्यानंतर आता खाली चुलीमधला थोडासा जो आर असतो तो बाहेर वळून तिथे ही भाकरी भाजली जाते आणि चांगली फुलट फुगते सुद्धा. बघू शकता भाकरी आपली ही तयार आहे, दुसऱ्याही अशा पद्धतीने सगळ्या भाकऱ्या करून घेत आहे. जर माझा हा व्हिडिओ गावाकडचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, अशा छान छान रेसिपीजसाठी सुप्स हेल्दी फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ज्या भाकऱ्या आहेत त्या तयार आहेत. ताटामध्ये आपण लगेच खायला घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये छान असा मिरचीचा ठेचा केलेला आहे, एकदम चवीला अप्रतिम ही चुलीवरची भाकरी आणि हा मिरचीचा ठेचा. वाव, तोंडाला पाणी आलं ना. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. अशा एका छानशा रेसिपीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार, तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.